सर्वांना नमस्ते आणि गुड मॉर्निंग. आजची डेट आहे 28 एप्रिल. आता मी सकाळी चाललोय ब्रेड आणायला. पिशवी घेतली आहे आणि इकडे ट्रे बघितलं ना, अंडी आणायला. ब्रेड, दूध, अंडी, पोहे या सर्व गोष्टी आपल्याला लागणार आहेत, कारण हेच आपले सर्व ऑर्डर आहे. आता तुम्ही म्हणाल रात्री गाणं आणलं, तर मला वाटलं सर्व आहे, पण आता ब्रेकफास्ट जे असेल ना ते मला परत कन्फर्म करायला लागेल की आहे की नाही. ब्रेड आहे पण ती पुरणार नाही, अंडी आहेत पण ती पुरणार नाही, अशी गोष्ट झालेली आहे. तर इथे बघा, आपण अंडी घेतलेली आहे आणि त्यासोबतच दूध, ब्रेड आणि काय ज्यात पोहे. तिथे बघा अशी तयारी झाली आणि मी काय झालं ते पण होते. आता मला एक सांगा, आता हे घावणे आणि हे ब्रेड ऑमलेट पकडून टोटल किती गेले? म्हणजे चार चार झाले आता हे सर्व गेले की. ओके, आता जी ऑर्डर काय होती, चार घावणे तीन ब्रेड ऑमलेट ना, चार चार गेलेत आपले बरोबर, चार ब्रेड ऑमलेट आणि चार घावणे, अजून त्यांना तीन घावणे आणि तीन तीन ब्रेड ऑमलेट, अजून घावणे, तीन घावणे, तीन घावणे, तीन ब्रेड ऑमलेट. तर इकडे बघा आपली ही पाचवी प्लेट, तर ही चालली पाचवी प्लेट ब्रेड ऑमलेट. चल, हे घावणे झालेत ना गरम गरम, दिलेत का हे? ओके, घावणे दिलेले आहेत आणि त्यासोबतच ही सातवी प्लेट घावणे आहे आणि इकडे ब्रेड ऑमलेट. कुठे? तिकडे आपला सातवा प्लेट ब्रेड ऑमलेट. ते मी नेतो, तू पोहे बनव, सर्विंग पण मी करतो, नको सॉस नको त्यांना. तिकडे बघा सातवी सातवी प्लेट गेलेली आहे. विचाराल की आता परत का नाही आला. आता आपल्या वरच्या गेस्टला पोहे पाहिजे, पण त्याच्या शेंगदाणेच नाही आणि शेंगदाण्याशिवाय कसं पोहे चांगले वाटत नाही. ओके, त्यांनी कॉफी किती मागितलेत? चार कॉफी आणि चहा किती? नाही, पाच चहा मागितले वाटत. चार कॉफी नाही विचारा जरा बघा. आणि इकडे आपले पोहे किती रेडी आहेत? सात चमचे ठेवायचे ना, हे वरती जाऊ द्या. बघा इकडे आता आम्ही गोल्डन रूम मध्ये आहे, चार बेड लावून घेतलेले आहे. मी सर्व व्यवस्थित चेक केलं, मला जरा का आरसा हे वाटला, तर काकी व्यवस्थित पुसत आहे. बघा बघा, असा तुम्हाला आरसा दिसणार नाही, पण थोडंसं मला वाटतं की पाण्याने आणि पेपराने पुसलं पाहिजे तर ते व्यवस्थित होईल. बाकी सर्व क्लीन आहे, आम्ही रूम क्लिअर कूल करून देतो. बघा, ए सी चालूच करून ठेवलेलं आहे. बाकी चार बेड इकडे आणि सिल्वरमध्ये त्यांचे तीन बेड्स, बरोबर आहे, क्लीन आहे. त्यासोबत तुम्हाला बाथरूम पण दाखवतो. ओके, तिथे बघा, तुम्हाला सांगतो खाली इथे लिहिलं आहे, सात प्लेट घावणे, सात प्लेट ब्रेड ऑमलेट, चार कॉफी, पाच चहा आणि दोन पोहे. हे खालच्यांना चालले आहेत आणि तसे वरच्यांना सात मागितले होते, आठ प्लेट पोहे वरती गेले, म्हणजे टोटल 10 प्लेट पोहे झाले. वरती कॉफी पण वेगवेगळे गेले, चार चहा तीन कॉफी, म्हणजे टोटल नाश्ता तुम्हाला सांगितलं बघा मी आजचा. आणि इथे चमचे लागतील ना दोन. ओके, झालं रेडी? चला, हे आपले खाली चालले पोहे. बघा, रात्रीची अरेंजमेंट केली होती ती एकदम व्यवस्थित झाली, म्हणून पटकन सर्वांनी खाल्लं. बघा इकडे आणि इथे पण थोडेफार बसले होते. इथे पण बघा, आपलं चटणी आणि सॉसची वाटी तशीच आहे. आणि तुम्हाला एक दाखवतो बघा, जेव्हा पण आम्ही असं वाढतो ना तेव्हा आम्ही बुब्बूंना बाहेर घेतो, कारण आता खाताना आवडत नाही ना सर्वांना, म्हणून बुब्बू शांतपणे इथे बसले. बघा, दाखवतो कुठे, काजल एक ब्रेड दे. हे बघा, शांतपणे बसली. नाही तर बुब्बूला माहिती आहे आम्ही बाहेर काढतो, म्हणून गपचूप इकडे बसली, तिथे फिरली नाही ती. त्यासाठी आम्ही बुब्बूला देत आहे एक ट्रीट. हे बुब्बूचं आवडीचं आहे, हे जे कोपऱ्यातलं आहे ना ब्रेड हावाला, हा त्याला भरपूर आवडतो तिला. बुब्बू आवडतं ना माझ्या बुब्बूला? हां, आवडतं आवडतं. आता खाईल बघा ती कशी, तोडत तोडत खाईल, आरामात बसून खाय. खा खा खा. हे बघा बघा, हे आंबे खाल्लेले आहेत बघा कोणीतरी, आणि आंबे वरतून पडले.
भंगारची गाडी, भंगार विकायचं आहे. ओके चला, आता बघितलं आज आपल्याकडे 3 स्टाफ, काजल, मी 5 जण आता वर्किंग मध्ये. आता नाश्ता कम्प्लीट झाला, आता त्यांच्यासाठी चिकन, दुपारी जे चिकन पाहिजे, फिश जे पाहिजे, ते सर्वात अवेलेबल करून द्यायला पाहिजे. त्यासोबतच मिरचीची ऑर्डर. चला चला, आपलं काम आहे सामान आणून देणं, पटापट बनवणं. आणि आज कोइन्सिडन्स असं झालं की दोन्ही ग्रुप जे आपले आहेत ना, ते स्ट्रॉंग आहेत. स्ट्रॉंग कोणत्या रिझननी म्हणतोय, जर आपले गेस्ट आले होते त्यांना रिक्षा हवी होती. 2 रिक्षा मी आज अगोदर पाठवलेले आहेत, आता ही 3री रिक्षा त्यांना हवी आहे. तर मी स्ट्रॉंग म्हणजे काय म्हणतोय की खाण्यामध्ये भरपूर स्ट्रॉंग आहे. 7-7 जण आहे, 7 खाली, 9 जण आहेत, 7 मोठी, 2 लहान. नंतर खायला चांगले असते तर गडबड होते, पण आवडतं आम्हाला की आपल्याकडे कोणतरी एवढं भरपूर खात आहे. मागवतो. मध्येच आता लिस्टमध्ये तुम्हाला काय काय सांगतो बघा. चिकन, टोमॅटो, मिरची, लिंबू, कोथिंबीर, पुदिना. आणि आपल्या कामगारांना, म्हणजे आपले जे स्टाफ आहेत, काकी, वहिनी, ताई, जेवढे सर्व, त्यांना सर्वांना टोस्ट पाहिजे चहा बरोबर खायला. चिकन, टोमॅटो, ओके. चिकन आणि टोमॅटो मिरचीवरांचे सर्व बाजूला दुकान आहेत. थोडीशी विंडो ओपन करून ठेवतो, म्हणजे कशी गरम हवा जरा बाहेरच राहील. ते इथे बघा, हे आंबे परत आलेत आपल्याकडे. आणि आता हे बॉक्समध्ये किती बसले, 11 बसलेत, 11ची साईज बसते. आणि परत ह्याच्यावर 1-11 बसू शकतात ना. थांबा, मला फक्त बघायचं होतं. हा लार्ज साईज आहे ना, तसा आहे तो बरोबर. किती आणलेत बघा. आज परत एवढीच गडबड आहे. आणि मम्मी इथे बघा काय घेते, औषधं घेते तिकडे. मम्मीची औषधं अशी भरलेली असतात. हा एक रेग्युलर खायचा आणि एक स्टॉकचं तिथे ठेवलेलं त्या खाली बघा. हो, मला वाटतं गोल्डनमध्ये ज्यांचं अॅनिव्हर्सरी आपण केली होती बरोबर, त्यांनीच ना, दुसरा टाईम. तर मम्मीचा एक स्टॉक तिथे पण ठेवला आहे बघा. बघा, हे सर औषधं स्टॉक भरून ठेवली आहे. आणि त्यासोबतच आंबे इकडे दाखवतो बघा. ह्याच्यामध्ये फक्त खाली 11 बसली बघा, 11 म्हणजे मोठे फळ आहेत दिसते. आणि आता तुम्ही म्हणाल की हे आपण डिलिव्हरी करणार आहे का, तर बघा हा फळ घ्या. आता हा आपला मोठा फळ आहे ना, मोठा आहे. तर हे फळ अवेलेबल आहे फक्त आपले जे गेस्ट राहतील ना, जे होमस्टे मध्ये येतील त्यांच्यासाठी. आम्ही कुरिअर आणि हे नाही करू शकत आता, कारण तेवढा वेळ नाही, वेळ पण नाही. आणि ते आंबे पण खराब भरून देतात आणि आंबे काढतात फळ. ऍक्च्युली होमस्टेमध्येच वेळ नाही मिळत, हे कसं करणार. तर हे आपले जे गेस्ट येतील, तुम्ही घेऊन येणार आहात, आज येणार असाल तर इथे सांगा. आंब्यामध्ये डिफरन्स सांगूया, एक असतात आडीतले आंबे बरोबर, आणि एक असतात आपल्या, एक केमिकल असतं त्यात बुडवून काढतात म्हणजे ते पिकतात. 2 प्रकार असतात, एक असतं रत्नागिरी हापूस, एक असतो मिक्सिंग. आणि चवीमध्ये भरपूर फरक असतो. तर आंबे भरपूर असं नाही म्हणत की आमच्याकडनं घ्या, कुठून पण घ्या, पण चांगले ओळखून घ्या, परखून घ्या आणि खाऊन पण बघा. थोडेफार खाऊन बघा, तिकडे कापून खाऊन बघा असं म्हणतोय मी. एकाचे पैसे दिले तरी चालतील, पण चव घेऊन बघा मग तुम्ही आंबे सिलेक्ट करा. तसे तर आंबे आता सर्वांनी घेऊन झाले, मोकळे पण असतील जाऊन. आता हे आंबे ठेवले आहेत तुझ्यासमोर. आता ह्यातले तुला कोणते पाहिजे ते घे, आपण कापून पण दाखवूया. आता आपला आत्ता फळ, आत्ताचा फळ कसा आहे. हे ऍक्च्युली हे आम्ही आम्हाला घेतले खायला बघा. 1, 2, 3, 6, 9, 10, 11, 12 हा घे. ह्याला अजून जरा पिकायला 1-2 दिवस आहेत. 2 घेते का, 1 घेते? 2 घेते. हे 2 फुग. हा चल, कापून बघा. आता धुवून आणतो ना. आंबे बघा धुवून आणलेले आहेत. आता कापून बघूया आपण कसे आहेत आपले आंबे. आणि आतमध्ये जरा तुम्हाला मिक्सरचा आवाज येणार. वा वा, एकदम छान, मस्त आहे ना. इकडे कापलेले आंबे बघा. काजल इकडे इकडे जरा, 1 मिनिट इकडे. वा वा, सुंदर सुंदर, एकदम मस्त. तर
जरा आमचा नवीन आंबा टेस्ट करून दाखवा. खाणार जरा अजून पिकाला त्याला वेल आहे, पण आम्ही खोल काढलाय तो. चांगला आहे ना? तुम्हाला एक सांगतो, जास्त पिक्का आंबा घेऊ नका खायला. जास्त बलबल झालेला ते खायचा नाही. हा ते रिझन सांगणार नाही ना, तर तुम्ही खाणार नाही. हा हे कसं आंबा असं फुला असं ते काढ जरा ते वरती असं काढ, असं पूर्ण काढू नको. असं असं बघा, असं पीस आला पाहिजे पूर्ण व्यवस्थित. ठीक आहे, चांगलं आहे. आता एक आंबा मोठा आंबा मी घेतो बघा, हावाला तुम्हाला आता टेस्ट करून दाखवतो. इकडे आपला आंबा घेतलेला आहे. दुसरा आंबा पण बघ. एकदम सुंदर. दुसरा आंबा पण बघ. हे कसं वाटतं माहितीये का? आपण माझा पितो ना, माझा ते कंपनीचा माझा कसं पितो, ते पेप्सी कंपनीचा, कोको कोला कंपनीचा, तसं वाटतंय. आला तुमचे की घेऊन जावा. तर आपल्या मोठ्या ग्रुपचा जे ऑर्डर होता ते इथे बघा. हे दोन बॉटल 4, 6, 8, 10, 12, 14, 16, 18, 19. मला इकडे दाखवतो बघा, हे आपले आता जे बाहेर गेस्ट आले त्यांनी हे पूर्ण 19 बाटल्या घेतलेले आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 9, 9, 18 आणि 19. आणि त्यातले वरचे गोल्डमध्ये आले त्यांनी हे सर्व घेतलेले आहेत बघा. मी पाहिजे 7 बॉटल. तुमचा व्हिडिओ पण काढूया बघा. हेच आहे ज्यांनी आपले 19 बाटल्या नेले, आता 7 बाटल्या दिले अजून द्यायचे. तुमचा फोटो काढायचं ना. आलो एक मिनटं आलो. हां आणि तुम्हाला दाखवतो 7 बाटल्या नेल्यानंतर बघा एवढे बाटले आहे इकडे सर्व. आता त्यांना बघा पिशवीत भरून द्यायचे मला. त्यांचा मोठा ग्रुप आहे ते नेऊ शकतात म्हणून त्यांनी. आणि हे मी पहिलं सांगितलं होतं की पहिले सर्व पेमेंट करून ठेवायचे, त्यांनी आम्हाला पहिलंच पेमेंट करून ठेवलं होतं सर्व. आता 1, 2, 3 बाटल्या ते देणं पण कठीण आहे असं झालं ते. आणि तुम्हाला हे सांगतो की ह्या बाटल्या एकदम मस्त आंबा एकदम छान आहे आमचं, एकदम सुंदर. म्हणजे मी स्वतः असू तरी मी मला जेवढे जमले असते हातातून नेला, 2-3 नेले असते मी. आणि बाकीचे मग पाच एवढे एक बॅच मी जमले, म्हणजे 5-6 नंतर देऊन येतो बघा. ते दाखवतो तुम्हाला या जेवण म्हणून कसं वाटतंय तुला? त्यांनी विचारलं इंटरव्ह्यू साठी, बोललं तुझा इंटरव्ह्यू घेऊया. त्यांना विचारलं कसं वाटतं इकडे येऊन? एक्झॉस्टन भेटल्यावर बरं नाही वाटणार काय. आजची जेवणाची अरेंजमेंट बघा, सर्व अशीच खाली लाईनीतून केलेली आहे. फॅन पण एक लावलाय, दुसरा फॅन पण आपण इथे लावूया. म्हणजे सर्व इकडच्या इकडे बसू शकतात. हां तो पण टेबल एक जरा व्यवस्थित हे करायचं, बाकी सर्व क्लीन झालेलं आहे बघा. तर तुम्ही आता इकडे बघू शकता आपले ह्या 2 चिकन थाली आहेत आणि बाकी सर्व आपल्या फिश थाली आहेत बघा तिकडे. आणि तिकडे आता बोंबील इकडे साईडवाले वाढले गेलेले आहेत आणि सुरमाचे पीसेस बघा मी आम्ही 2-2 दिलेले आहेत. म्हणजे जेवढे आले आम्ही तेवढंसच दिलेले आहेत. मग आपली कोलंबी आहे, फिश करी आहे, सोल कढी आहे, सॅलेड वाढलेला आहे आणि इकडे चिकन फ्राय आहे आणि चिकन ग्रेव्ही आहे आणि इकडे सर्व भाकऱ्या, सर्वांना भाकऱ्या. इव्हन म्हणून आम्ही बोललो गडबड होईल, कारण ह्याच्यानंतर आपल्याला वेज पण वाढायची आहे. म्हणून आम्ही बोललो की या ताटातमध्ये पण तुम्ही भाकरीच घ्या जरा. आणि त्यांना हे सर्व साईड डिशमध्ये पाहिजे बघा, बोंबील आपलं, कोलंबी, सुरमय. आणि काकी ते जरा बोंबील तिकडे 2 फ्राय झालेत का बघा, तिकडे झाले असतील तर मध्ये झालेत ना, मग ते ह्याच्यात ठेवायला हवे. टाकी एक बाहेर जाऊ द्या, साक्षी त्या बाहेर जाऊ दे. हे पण ओके, ही पण कांदा टोमॅटो काय नाही? कांदा टोमॅटो लावा, याला काकडी बिकडी चला. आता सर्व आपण फिश, चिकन, मच्छी, वेज सर्व वाढतोय. आता मी डिव्हिजन कसं केलं आहे, आता आपले जे बाहेर ग्रुप बसले ना त्यांना जे काय एक्स्ट्रा लागतं ते मी बघणार आहे. बरोबर आहे, म्हणजे मला सर्व लक्षात पण राहतं, मला सर्व लिहिता पण येतं. आणि बाकी सर्व आपले स्टाफ आणि काजलला तिकडे बॅच वाढायला ठेवले. हां इकडे 7 थाली फिश गेले तर 7 थाली बॅच पण वाढले जातात. आता आज कोणती बॅच थालीमध्ये भाजी ते काल मी सांगितली होती. आज दाखवतो चवली बटाटा सांगितली होती आणि त्यासोबत त्यांना कोणती भाजी पाहिजे होती काजल त्यांना? मेथीची ना?
मेथी, चवळी बटाटा आणि चवळी बटाटा हवी होती आणि एक एक्स्ट्रा मध्ये आपण मेथी फ्लावर बनवले आपण. ओके, वरण आणि हे सर्व 1, 2, 3, 4, 5, 6, 7. आणि त्यांनी सांगितलं की त्यांना फ्रायमध्ये आलूवडी पाहिजे होती. हां, त्यांना फ्रायमध्ये आलूवडी आणि भाकरी. तिकडे बघा, एक्स्ट्रामध्ये सर्व भाकऱ्या चालल्यात. हे 3 भाकऱ्या आपल्या चालेल, त्यासोबत तिकडे व्हेज चालली वाढतात. तिकडे बघा, आलूवडीला टाईम लागला होता आणि आपलं जे आता गिफ्ट दिलं आहे ना, त्यांनी आपल्याला त्यांचंच आता यूज करायला लागलं. बघा, ग्लासेस, मीठ, आलूवडी आणि इकडे भाकऱ्या परत लागतात आम्हाला एक्स्ट्रा, तर परत भाकऱ्यासाठी बसवलेलं आहे. वाजले बघा 4:15, 4:30 वाजा आले म्हणून आता व्हिडिओ एडिटिंग नाही केलं, तर व्हिडिओ टाकणार कसं मी, बरोबर. आणि सर्वांचं जेवण आता होतं आमचं, मम्मीचं सुद्धा आणि आमचे सर्व स्टाफसुद्धा बघा आता 4 वाजता जेवत होते, 4 का 4:30 आणि आता आपले जे ग्रुप आहे त्यांना मी सोडायला चाललो, त्यांचा ड्रॉप आहे, 5:30 ट्रेन आहे त्यांची. ओके, जाऊन येतो मी. थँक्यू आल्याबद्दल. आणि तुमच्या एकटीमुळे एवढे सर्व ग्रुप आले आमच्याकडे. तुम्ही हां, मग ते एकटे मुलं आले की नाही सर्व, मग आमचं किती कस्टमर गेस्ट वाढले. आता बघा, इकडे आंबे आहेत, हे बघा. हां बघा, मी सगळ्यांना सांगते, हे आमच्या रत्नागिरीचे आत्ता आंबे आले आहेत. हे दोन तुम्हाला मला कशाला घ्या घ्या. अरे नको, हे आता खाऊ नका, 2 दिवसांनी खा पण. आम्ही तुम्हाला कापून द्यायला विसरलो ना काल बोलल्याप्रमाणे, तरी आत्ता आलेत. तू व्हेज आहे ना आज? आज व्हेज पण आपली होती, नॉन व्हेज पण आपलं होतं. चला आता मी सर्वांना त्यांना ड्रॉप करून आलो. आता बघा, एंड टायमिंगवर त्यांना रिक्षा बोलवलेली, पण रिक्षा अवेलेबल नाही म्हणून मी आता 2 राऊंड मारणार आहे बघा त्यांना सोडायला, कारण ते कसे 7 आणि 2 लहान, म्हणजे 7 मोठी 2 लहान अशी माणसं आहेत. त्यांना हवी होती 3 रिक्षा पण मी बोललो नाही. एक ग्रुपला सोडलं, ग्रुप सेमच आहे पण त्यांना कसे जास्त माणसं आहेत ना, तर आता माझी राऊंड नंबर 2. चला आपण आपल्या दुसऱ्या ग्रुपला, म्हणजे हे ग्रुप आपले गेलेले आहेत आणि आता आपल्याकडे वरती आहेत 7, म्हणजे गोल्ड आणि सिल्वर आपला बुकच आहे. पण तुम्हाला मला एक सांगायचं आहे की गोल्ड आणि सिल्वर असं तर बुक असं, पण सॅटर्डे संडे तर तो पटकन बुक होतो आणि ह्याची बुकिंग भरपूर अगोदरपर्यंत होते. जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही इन्क्वायरी करू शकता, आम्ही सांगू शकतो अवेलेबल आहे की नाही, पण चान्सेस असं असतं की वरचे रूम शक्यतो कमीच मिळतात, मग तुम्ही 21 आणि 22 पण राहू शकता. तिथे बघा, काकडी घेतली, लिंबू घेतली, आता बिर्याणी आपल्याला रात्री बनवायची ना आपल्या गॅसला, तर त्याची सर्व चालू आहे तयारी. आणि त्यासोबतच आता चिकनसुद्धा घेतलं, चिकन घरी जाऊन दाखवतो. आता बिर्याणी बनवायचं आहे ना, तर ब्रेस्ट पीस घेतलं ना तर जरा बिर्याणीचे पीसेस जरा जाड होतात, तर मी काय केलं त्यांना बोललो 2 कोंबड्याचे लेग पीसेस द्या मला 4 आणि त्याला कट करून द्या आणि त्याचे पीसेस बनवून द्या, म्हणजे कशी आपली बिर्याणी एकदम छान होते. तुम्हाला घरी बिर्याणी बनवताना पण दाखवूया. हेच गेस्ट लास्ट इयर पण आले होते ना आपल्याकडे, तेव्हा पण त्यांनी लास्ट रात म्हणजे डिनरला बिर्याणीच घेतली होती आणि त्यावेळी आम्ही त्याला त्यांना मटका बिर्याणी दिली होती, पण यावेळी अशा मटकेत नाही आहेत. तर बघा, आता आपल्या राईट साईडला डिमार्ट आलेला आहे आणि आता वेटिंग आहे का बघूया, कारण आज संडे आहे ना. येस, गाडीला वेटिंग आहे. आणि तुम्हाला एक सांगायचं आहे, आज मी फक्त मम्मीसोबत जे 2 आंबे खाल्ले होते ना, त्यासोबत मी फक्त एकच आंबा खाल्लेला आहे आणि मम्मीने 1 आंबा, बाकी मी नाश्ता पण नाही केलेला काही आणि मी अजून जेवलो पण नाही. आणि आता वाजले किती? 5:15.
तुम्ही म्हणाल की जेवण घ्यायचं. कधी कधी असं होतं सॅटर्डे संडेला ना एवढा वेळ लागतोच, त्यांनाच भरपूर गेस्ट होते आणि आपले जेवढे स्टाफ होते तेच बघा किती लेट जेवले. आणि मला कसं त्यांना ड्रॉप पण करायचं होतं बरोबर 4 वाजता तेच जेवत होते. समजा त्यांचा ड्रॉप नसतं तर मी जेवलो असतो, पण त्यांना ड्रॉप करणं गरजेचं होतं. रिक्षा बोलवली पण रिक्षावाले आमचे जे 2 रिक्षावाले ते बिझी होते त्यावेळी, तर मग आपली अशी कार कामाला येते. मग त्यांची रिक्षा ड्रॉपच होती, मग मी त्याच्यातच मी त्यांना कार ड्रॉप दिली. ते झालं. मग नंतर बघितलं की बिर्याणीचं सामान आणलं पाहिजे. बघा आता काकडी आणि लिंबू घेतले आणि पाटी चिकन पण घेतलंय मी, 1.5 किलो चिकन घेतलं. आणि त्यासोबत आता डीमार्टमध्ये काय आलं तर आपल्याला बिर्याणी राईस हवं आहे, बिर्याणी मसाला हवा आहे आणि दही हवं आहे आपल्याला. तुम्ही संडेला बघू शकता फुल पॅक असतं, बघा फुल पॅक. तर इथे बघा गाडीमध्ये सर्व किती सामान राहतो, बघा इथे भरपूर सामान राहतो. आणि त्यासोबतच मी इथे काय दाखवते बघा, बुब्बूसाठी बिस्किटं परत आणली बघा मी. बुब्बू इथे सर्व सामान दाखवतो, म्हणजे आतमध्ये दाखवायला नको. हे बघा बिर्याणीसाठी आपल्याला हे बिर्याणी राईस आणलेत मी. हे काय आहे 100 रुपीज 97 रुपीज केजी आहेत. आणि हेच जर आपण बाहेर कुठे घेतले तर 120 130ला देतात. तर 1.5 किलो आणलेलं आहे, 1.5 किलो तर भात बनूया. त्यासाठी आपलं 1.5 किलो चिकन पण आणलेलं आणि हे सर्व लेग पीसेस, म्हणजे ज्याचा त्याचा पीस आहे ना तो नरम नरम होणार. आणि त्यासोबतच इथे शेंगदाणे पोहे दही लागेल आपल्याला, तेलाचा बॉक्स आणि इथे आईस्क्रीम आणलेलं आहे मी मम्मीसाठी आणि एक काजलसाठी आणि इकडे बुब्बूसाठी ते. आणि आपल्याला कोशिंबीर बनवायला लागणार ना, तर काकडी लिंबू आहे. म्हणजे तुम्ही ही गाडी घेऊन गेलात ना तर तुम्ही पण बिर्याणी बनवाल ही गाडी घेऊन. आता पाणी पण आणलेलं आहे बघा, सोबतीला 4 बिसलरीचे बॉक्स याच्या खाली एक आहे. पण हे बिसलरी डीमार्टमधून ना आणले, स्टोअर्स आहेत ना होलसेलर्स त्यांच्याकडनं आणलेत. अशी सर्व शॉपिंग झालेली आहे. आता आतमध्ये घ्यायला कोण नाही आहे, कारण आज संध्याकाळी कोणच स्टाफ नाही. आता 3 स्टाफ होते बघा दुपारी, रात्रीला कोणच नाही. आली तर आली ती संध्याकाळी 7 वाजता लेट येणार आहे. म्हणजे हे सामान मलाच घ्यायचं आहे आतमध्ये असं वाटतंय मला. माणसाने एक उचलत नाही. हे असतं योगर्ट, हा योगर्ट हे मम्मीला खायला आणि काजलला. हा असं तुम्ही पण कुठे गेलात तर तुमच्या घरी कोण असेल तर साधं 10-20 रुपयाचं तर काहीतरी आणा, नाही तर चिक्की तरी आणा, नाही तर असं काहीतरी आणा, एक आईस्क्रीम तरी आणा. आवडतो चांगलं आहे मलाई सारखं. चला आता जेवायला काय आहे, चिकन रोललेलं आहे, बाकी सर्व संपलेलं आहे. येस आता बघूया, आता वाजले बघा किती 6 आणि मी आता जेवायला घेतो. मग रात्री तर जेवणार नाही मी. अरे रात्री तर बिर्याणी बनते आज, आता भूकच लागणार मला. मग आता पण खाऊन घेतो, रात्री पण खाऊया. बिर्याणीचं सर्व सामान आणलंय, आता जरा फ्रेश होऊन कपडे बिबडे जरूर टोटल चेंज करणार, रांगोळ करणार, जेवणार आणि मग तुमच्याशी बोलणार. बाय बाय. खूप म्हणजे खूप लेट झालं आज, 5:30 ना. आज असं होतं की सर्व हेवी, दोन्ही गेस्ट हेवी होते खाणारे. आणि जेवणामध्ये पण तिन्ही पदार्थ ना, म्हणजे व्हेज पण फिश पण चिकन पण, व्हेज फिश चिकन सर्व झालं ना, म्हणून जरा गडबड झाली. चला नंतर बोलूया तुमच्याशी. बाय बाय. आणि व्हिडिओ लाईक करत जा आणि व्हिडिओला शेअर करत जा. भरपूर मेहनत लागते आणि ब्लॉग त्याच्यामधून एडिट करायला पण भरपूर वेळ लागतं. तर व्हिडिओला लाईक करत जा नक्की आणि व्हिडिओला शेअर करा. बाय बाय.